नमस्कार कुकवीत मयुरा मराठीमध्ये मी मयुरा आपणा सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते आज आपण कमी तेलकट आणि शंभर टक्के सगळ्या पुऱ्या कशा फुगतील आणि त्याबरोबरच त्या बराच वेळ फुगलेल्या आहेत तशाच कशा राहतील यासाठीचा हा व्हिडिओ आहे यासाठी आपण काही स्पेशल जिनस यात घालणार आहोत याचबरोबर झटपट बासुंदीची रेसिपी पण आज, आज आपण पाहूयात चला तर मग व्हिडिओला लगेचच सुरुवात करायची आहे तर यासाठी इथे मी का परातीत चाळण ठेवली आहे आता यात आपल्याला दोन क आता याला पण अगदी छान चाळून घ्यायचं चाळ्यामुळे या पुऱ्या अगदी छान खुसखुशी तयार होतील आता राहिलेला हा गाळा पण टाकून द्यायचा आहे आता इथे मी एक टेबल स्पून बारीक रवायात घालत आहे याने देखील या पुऱ्या अगदी छान खुसखुशी तयार होतात आता यानंतर इथे मी एक टेबल स्पून साखर घालत आहे साखरेमुळे पुरीला रंग अगदी सुंदर येतो आणि ती बराच वेळ फुगलेली आहे तशीच राहते त्याचबरोबर कमी तेलकटी तयार होते आता चवीपुरतं थोडंसं मीठ घालायचं आहे आता यात मी एक टेबल स्पून पीठ हात घालत आहे बेसनामुळे पुरी चवीला अगदी खमंग लागते पण बेसन जास्त पण वापरू नका नाहीतर मग बेसनाचीच पुरी वाटायला नको आहे दोन कप घुहाच्या पिठासाठी एकटी वस बेसन इतकाचं पुरेसं आहे आता ही पिठं आपण थोडीशी एकसारखी करून घ्यायची आहेत आणि यात आपण मोहन वगैरे काहीच घालणार नाही होत कारण जर का तुम्ही तेलाचं मोहन वापरलात तर पुरही तेल जास्त शोषून घेते आणि ते परिणामी तेलकट होते म्हणून यात आपण तेलाचं मोहन अजिबात घालायचं नाही आहे आता यात आपण थोडं थोडं पाण्यात ओतायचं आहे आणि हे पीठ आपण अगदी छान घट्टसर मळून घ्यायचं तर या ठिकाणी आपण पीठ अगदी सुंदरित्या घट्टसर मळून घेतलं आता या मळलेल्या पिठावर आपण साधारण एक चार ते पाच थेंब तेल ओतून घ्यायचं आहे जेणेकरून पुरी आपल्याला अशीच लाटता येईल त्यासाठी पीठ वापरायची गरज मुळीच लागणार नाही फक्त चार ते पाच थेंब आपण तेल वापरायचं आहे जास्त तेल तुम्ही वापरू नका आता हे तेल आपण या पिठाला अगदी व्यवस्थितरित्या लावून घ्यायचं आणि आता हे मळलेला गोळा आपण झाकून एक दहा मिनटे आपण साईडला ठेवून द्यायचं आहे तर हे पीठ मळण्यासाठी साधारण आपण पाऊन कप पाणी एक टेबलस्पून पाणी वापरून हे पीठ अगदी छान मळून घेतलं तर आता हे पीठ छान भिजत आहे तोपर्यंत आपण झटपट बासुंदी तयार करायला घ्यायची आहे तर इथे मी एक कढई गरम करायला ठेवली आहे यात आपल्याला आता एक टेबलस्पून तूप गरम करायचं आहे तूप थोडंसं आहे की आता इथे मी अर्धा कप दुधाची पावडर यात घालत आहे तर इथे मी नेस्ले निडो मिल्क पावडर वापरत आहे पिवळा डबा असतो बघा तर साधारण एक दोन ते तीन मिनटं आपण ही मिल्क पावडर छान परतून घ्यायची आहे तर याचा रंग आपण अजिबात बदलणार नाही होत तर अशी मिल्क पावडर तुपात भाजल्यामुळे त्याचा रॉनेस हा थोडासा निघून जातो आणि परिणामी बासुंदी अगदी सुंदर चवीला तयार होते आता सुरुवातीला आपण एक कभर दुधात ओतायचं थोडं थोडं करत आपण यात दूध ओतायचं आहे तर सगळं दूध या ठिकाणी मी ओतून घेतलं तर ही मिल्क पावडर आणि दूध आपण साधारण एक दोन मिनटं आपण छान याला उकळू द्यायचं आहे तर आता इथे बरोबर एक दोन मिनटांनीच या ठिकाणी बाजूला तूप सुटलेलं दिसत आहे बघा याला आपल्याला घट्ट अजिबात करायचं नाही आहे कारण यात आपण शेवटी दूधच ओतायचं आहे तर आता इथे मी पाऊन लिटर दूध यात ओतत आहे तीन कप आपण दूध ओतायचं तर टोटल आपण एक लिटर दुधाचा वापर या ठिकाणी केला तर आता या दुधाला आपण अगदी छान उकळू द्यायचं आहे तर या दुधातच आपल्याला एक्स्ट्रा फ्लेवरसाठी दहा ते पंधरा केशरच्या काळ्यात घालायच्या आणि एक टेबल स्पून चारोळी देखील यात घालायची आहे आणि हे दूध आपण अगदी छान उकळू देऊयात तर या ठिकाणी आता एक साधारण एक सहा ते सात मिनटे झाली आहेत तर आधीपेक्षाही दूध थोडंसं कमी झालेलं दिसत आहे बघा साधारणपणे इतकंही दूध आपलं घट्टसर तयार झालंय आता शेवटी आपण यात साधारण एक वन थर्ड कप इतकी साखर यात घालायची आणि पुन्हा आपण एक दोन ते तीन मिनटे उकळू द्यायचं तर या ठिकाणी ही बासुंदी तुम्ही बघू शकताय अगदी मस्त दाटसर तयार झाली आहे बघा ही बासुंदी अगदी झटपट तयार होते आणि चवीला देखील तितकीच ऑथेंटिकच लागते यात मिल्क पावडरचा वास अजिबात येत नाही कारण आपण तुपात ही मिल्क पावडर भाजली होती आता आपण पिठाकडे वळूयात तर या पिठाचे आपण छोटे छोटे लिंबा इतके गोळे तयार करायचे आहेत तर एक गोळा घ्यायचा आणि याची आता आपण छोटी पुरी लाटून घ्यायची लहान मोठी कशी तुम्ही पुरी करा पण माझ्या अंदाजानुसार छोट्या छोट्या पुऱ्या ह्या छान क्यूट दिसतात पुरीचे आपण काठ पातळ ठेवायचे आहेत आणि मधून थोडीशी आपण किंचित जाडसर ही पुरी लाटून घ्यायची आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकताय ही पुरी अगदी मस्त तयार ता झाली आहे तुम्ही हवा हो तर एखादी मोठी पोळी लाटून त्यावर एखादी वाटी किंवा झाकणचा वापर करून पुऱ्या प्रेस करून तुम्ही करू शकताय तर इथे मी चार ते पाच पुऱ्या लाटून घेतलेत आता पुऱ्या पण तळायला सुरुवात करायची आता तुमच्या समोरच सगळ्या पुऱ्या फुगलेल्या आणि कमी तेलकट पुरी कशी करायची ते आता आपण पाहूयात तर इथे मी कढई तेल अगदी छान कडकडीत तापून घेतलं पिठाचा एखादा छोटासा गोळा तेला टाकताच पटकन वर आला याचाच अर्थ तेल हे अगदी छान कडकडीतच तापलेलं आहे आता या ते तेलात आपण पुरी सोडून घ्यायची आहे आणि आता यावर आपण गरम तेल वरतून सोडत राहायचं साधारण एक दहा मध्ये ही पुरी अगदी टम्म फुगली जाते आणि आता याला पण पलटून घ्यायचं आहे ही पुरी सारखी आलट पलटायला करायचं नाही आहे फक्त तुम्ही एकदाच ही पुरी पलटून घ्या जेणेकरून ही पुरी कमी तेलकट तयार होते तर या ठिकाणी तुम्ही बघू शकताय ही पुरी अगदी मस्त कमी तेलकट तयार झाली आहे दुसऱ्या बाजूने देखील अगदी छान तळी गेली आहे बघा तुम्हाला फक्त दाखवण्यासाठी इथे मी पलटलं होतं तर यातील तेल आपण अगदी छान गाळून पेपरवर ठेवून द्यायचं याच पद्धतीने बाकीच्या पुरी आपण तळून घ्यायचे आहेत आता इथे मी तुम्हाला दाखवण्यासाठी याला पुन्हा पलटून घेते आता ही पुरी बघा या पुरीवर भरपूर सारं तेल दिसतं याचं कारण इतकंच की ही पुरी तुम्ही आलटपालट जास्त वेळ केलात तर ही पुरी तेलकट होते तर ही पुरी आणि आताही मी तळते ही पुरी बघा ही कमी तेलकट तयार झाली आहे दोन्ही पुऱ्यांमधला फरक तुम्हाला कळाला असेलच तर या ठिकाणी या पुरी आता आपण सर्व केलेत आता आपण बासुंदी वाढून घेऊयात आता इथे ही थंड झालेली बासुंदी तुम्ही बघू शकताय अगदी छान दाटसर तयार झाली आहे आता ही बासुंदी आपण वाढून घेऊयात तर या पुऱ्या तुम्ही बघू शकताय अगदी मस्त टम्म फुगलेत आता यातली तुम्हाला एक पुरी मी ब्रेक करून दाखविते तर ही पुरी तुम्ही बघू शकताय अगदी मस्त खुसखुशी तयार झाली आहे या तयार केलेल्या झटपट वासुंदीबरोबर तर चवीला अतिशय भन्नाट लागते तेव्हा ही रेसिपी या दसऱ्यात तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा आणि अनुभव लोकांसोबत शेअर करा आपल्या कुकविथ मरा चॅनल जर का तुम्ही अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज एकदा सबस्क्राईब करा सोबत बेल ऐकून देखील दिले आहे त्यालाही प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझा नवीन व्हिडिओ अपलोड झाल्या झाल्या लगेचच बघता येईल तर पुन्हा आपण भेटूयात अशाच एखाद्या सुंदरशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद